माझ्या डोळ्यांनी मी फक्त एका माणसाला पाहिलं आणि त्याला आग लागली होती. माझं नाव कृष्णास्वामी आहे. मी नजप्पा सथीरामचा रहिवासी आहे. मी सरपण वेचून आणलं आणि ते मांडून ठेवत होतो. पाईप फुटलेला होता त्यामुळे घरात पाणी येत नव्हतं. मी आणि चंद्रकुमार मिळून तो पाईप दुरुस्त करत होतो आणि अचानक मोठा आवाज झाला. विजेचे खांब सुद्धा हादरले, काही झाडं कोसळली. आम्ही काय झालंय ते पाहायला गेलो तेव्हा धूर उसळताना दिसला. सगळीकडे धूर भरून राहिला होता. धुकं पण होतं. झाडांच्या वर आगीचे लोळ उठताना दिसत होते. माझ्या डोळ्यांनी मी फक्त एका माणसाला पाहिलं आणि त्याला आग लागली होती. तो खाली कोसळला. मला ते सगळं पाहून धक्काच बसला. मी धावत आलो आणि लोकांना म्हणालो, पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला फोन करा. थोड्या वेळात मग अधिकारी आले. त्यानंतर मी मृतदेह नेताना नाही पाहिले. मी त्या धक्क्यातच घरी आलो आणि पलंगावर आडवा पडलो.